नमस्कार मित्रांनो, तर आज आपण हवामानाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। थोडी डोशेवरपर्यंत नक्की बघा। राज्यासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे। मुंबई पुण्यासह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाची धूम असताना या दिवसांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे। यामुळे हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। पुढील 24 तासात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा झाल्याने महाराष्ट्रात पावसाचे पोषक वातावरण आहे। यामुळे अनेक जिल्ह्यांना ढगांच्या गडगडासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या 2-3 दिवसांपासून मुंबई, कोकण, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। तसेच रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस झाला। या पावसामुळे शेतकरी कामांना वेगळा असून बैराजा आता सुखावला आहे। हाच पाऊस पुढच्या काही दिवसांपर्यंत असाच सक्रिय राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे।